मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून राजकीय परिस्थितीच्या संदर्भात परखड भाष्य करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणाची सरकस झाली असं राज ठाकरे यांनी म्हटलं. कोणी विदूषक झालंय तर कोणी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारतय असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. बोधचिन्ह अनावरणाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केली. राजकारण्यांनी जाळी नसलेल्या इमारतीमधून उडी मारली पाहिजे. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्याच्या आहारी गेले आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. राज ठाकरे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे. आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं, मे मी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली आहे. कोणी विदूषकी चाळे करतय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय. खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे. त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे, इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि यांना समजवणारं कोणी नाही. ज्या महाराष्ट्रातले ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत. याहून अजून पुढे काय बोलायचं? आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.